मंत्रिपदाच्या माध्यमातून कोल्हापूरच्या विकास कामांना चालना देण्यासह प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याला आपलं प्राधान्य राहील अशी ग्वाही नामदार सतेज पाटील यांनी दिली. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी शपथविधीसाठी आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचंही नामदार पाटील यांनी सांगितलं. मंत्रिमंडळाच्या विस्तारात आमदार सतेज पाटील यांचा निश्चित समावेश असेल अशी खात्री असल्यानं कोल्हापूर जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते आज मुंबईला गेले होते. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी नामदार सतेज पाटील यांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी कार्यकर्त्यांसमोर बोलताना नामदार सतेज पाटील यांनी पक्षश्रेष्ठी देतील त्या खात्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार अशी ग्वाही दिली. कोल्हापुरातील विकास कामांना आणि प्रश्नांना चालना देण्याची आपली भूमिका राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं. आणि म्हणून आता पुढच्या काळामध्ये माझ्या मंत्रिपदाच्या माध्यमातून खाती कुठली मिळणार आहेत मला माहित नाही. पक्षश्रेष्ठी जे देतील त्या खात्याला न्याय देण्याचं काम मी निश्चितपणे त्या ठिकाणी करणार आहे. परंतु कोल्हापूरचा विकास असेल किंवा कोल्हापुरातले अनेक प्रश्न असतील या प्रश्नांना चालना देण्याची भूमिका असणार. या राज्यानं राज्य सरकारनं महाविकास आघाडीनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला, थकितांचं कर्ज माफ करण्याची भूमिका घेतली. परंतु 2 लाखाच्या वरच्या कर्जाचा विषय आहे, रेग्युलर ज्यांनी भरलेला आहे, कारण की आपल्या सोसायट्या आपण आपल्याकडे नील ठेवत नाही, आपल्या सोसायट्या नील करतो आपण. 30 जूनला सगळं फिरवतो आणि आपल्या 100% वसूल आपला असतो. आणि मग 100% वसूल झालेला आहे, ज्यांचं कर्ज फिटलेलं आहे त्यांनाही उचलून काहीतरी पैसे दिले पाहिजेत. यासाठी आमची भूमिका आमदार म्हणून होतीच, आता मंत्रिमंडळातला सदस्य या नात्यानं निश्चितपणे मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं, यामध्ये देखील त्या शेतकऱ्याला कसा दिलासा देता येईल हाही प्रयत्न आमचा निश्चितपणे असणार. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि अनेकांनी दिलेला मदतीचा हात यामुळेच आपल्याला मंत्रिपदाची संधी मिळाल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलं. रोजगार मिशन प्लॅन तयार असून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात चालू करून जास्तीत जास्त तरुणांना रोजगार देणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. दुसरा ऋतुराज पाटील निवडणुकीला उभारले त्यावेळी आपण रोजगार हा विषय हातामध्ये घेतला होता. या 2 महिन्यामध्ये आपण या सगळ्या प्रक्रियेमध्ये असल्यामुळं आता 15-20 दिवसामध्ये जानेवारीच्या अखेरपर्यंत या रोजगार मिशनसाठी आपण काय करणार आहोत, नेमका कशा पद्धतीने पुढे जाणार आहोत, त्याचा सगळा प्लॅन तयार आहे. ते मिशन आपण या जानेवारीच्या अखेर किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात साधारणपणे हे चालू करूया. जास्तीत जास्त मुला मुलींना नोकऱ्या कशा देता येईल हा जो काय आपण प्रयत्न शब्द आहे, शेवटी आपण प्रयत्न केला पाहिजे, प्रामाणिक त्यामध्ये असलं पाहिजे. आणि म्हणून ऋतुराजच्या माध्यमातून जास्तीत जास्त मुला मुलींना नोकऱ्या कशा मिळतील यासाठी प्रामुख्याने आपण या पुढच्या काळामध्ये प्रयत्न करूया. कार्यकर्त्यांचं प्रेम आणि सर्वांनी केलेल्या प्रयत्नामुळे हे यश मिळाल्याचं सोशल वेलफेअरच्या अध्यक्षा सौभाग्यवती प्रतिमा सतेज पाटील यांनी सांगितलं. आपली इच्छाशक्ती होती, आपलं प्रेम होतं आणि मनापासून आपण देवाला प्रार्थना केल्यामुळे आज आपल्याला हे यश प्रत्येक माध्यमातून साथ देणारे त्यांचे भाऊ आहेत, त्यामुळे पंडित साहेब हे शिखर गाठू शकले. आपल्याला जर शिकत नाही विश्वास असतो परंतु त्याच्यामध्ये खूप ताकद असते. शेवटी ताकद त्यांच्या भावाने त्यांना दिल्यामुळं यावेळी डॉक्टर डी वाय पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील, आमदार ऋतुराज पाटील, सौभाग्यवती शांतादेवी डी पाटील, सोशल वेलफेअरच्या अध्यक्षा सौभाग्यवती प्रतिमा पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.